राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार नेमकं काय करणार हा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय. बरेच जण असं म्हणतात की ही सारी शरद पवारांचीच खेळी आहे. राज ठाकरे तर म्हणाले की ही अजितदादा आणि शरद पवारांची मिलीभगत आहे. राष्ट्रवादीत नक्की काय चाललंय याचा अंदाज काही येईना झालाय, पण शरद पवारांना NDA गोटात घेण्यासाठी आता शरद पवारांना मोदींकडून एक मोठी ऑफर आल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांनी जर काही ऑफर स्वीकारली तर राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांसारखं राजकारणातील चाणक्य आपल्या बाजूनं आला तर विरोधकांची ताकद कमी होऊन त्याचा फायदा अप्रत्यक्ष भाजपालाच होणार आहे. त्यामुळं भाजपकडून शरद पवारांना नेमकी कोणती ऑफर आली आहे, त्यात नेमकं काय दडलंय, शरद पवार ही ऑफर स्वीकारणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धी, तुम्ही पाहताय TOD मराठी. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याच्या आधीच अजितदादांनी वेगळी चूल मांडली आणि जवळपास 40 आसपास आमदारांचा आकडा सध्या त्यांच्या बाजूनं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं शरद पवारांकडे अवघे काहीच आमदार शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील सगळे नेते फुटले असून त्यांनी भाजपसोबत सत्तेत मांडीला मांडी लावली आहे. त्यामुळं भाजपला राज्यात तरी आता कडवं आव्हान नसणार आहे असं बोललं जात आहे. पण भाजपला तेवढंच पुरेसं नाहीये, तर शरद पवार आपल्या बाजूनं येणं हे सर्वात मोठं आव्हान आजही भाजपसमोर आहे. कारण शरद पवार यांचे उपद्रव मूल्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. अशात विरोधकांच्या एकजुटीनं उघडलेली इंडिया ही नवीन महाआघाडीत शरद पवार महत्वाचा रोल प्ले करणार आहेत आणि हीच गोष्ट आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणूनच शरद पवारांना आपल्या बाजूनं वळतं करून घेण्यासाठी भाजपनं आता एक मोठी ऑफर शरद पवारांना देऊ केली आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल NDA बैठकीसाठी दिल्लीला गेले तेव्हा त्यांची तिथं मोदी आणि शहा यांच्यासोबत चर्चा झाली. मोदी आणि शहा यांनी शरद पवार काही करून आपल्या बाजूनं आले पाहिजेत, यासाठी वाटेल ते प्रयत्न करा अशा सूचना पटेल आणि अजित पवारांना दिल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी एका माध्यम समूहाशी बोलताना शरद पवार एके दिवशी आमच्यासोबत नक्की येतील असा आम्हाला विश्वास वाटतो असं सांगून टाकलं. राष्ट्रवादीत फुटीची क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्या लक्षात येईल की 2 जुलै रोजी अजितदादांचा शपथविधी झाला. यानंतर काही दिवसांनंतरच उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांच्या घरी भेट घेतली तेव्हा अदानी यांनी शरद पवारांना अशी ऑफर दिली होती की तुम्हीही भाजपसोबत या, आपण जयंत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावू. पण शरद पवारांनी ही ऑफर नाकारल्याचं आता बोललं जात आहे. ही ऑफर नाकारल्यानंतर आता दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींनीच शरद पवारांना एक मोठी ऑफर दिली आहे. आता या ऑफरमध्ये असं बोललं जात आहे की यामध्ये जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी तर मिळणार आहे, पण सोबत केंद्रात 2 महत्वाची मंत्रीपदं ही राष्ट्रवादीला दिली जातील. त्यामुळं अजित पवारांसोबत आता शरद पवारही जर भाजपसोबत आले तर सुप्रिया सुळे यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाईल अशी ऑफर आता भाजपकडून शरद पवारांना आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता शरद पवार या नव्या ऑफरचं काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी शरद पवार यांच्या डोक्यात वेगळीच समीकरणं चालू आहेत. किमान लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तरी आपण भाजपच्या विरोधी आघाडीत सहभागी होण्याचा मानस त्यांनी याआधीच बनवून ठेवला आहे. इतकंच काय तर स्वतः सुप्रिया सुळे आणि रोहित पवार भाजपच्या भूमिकांना सातत्यानं विरोध करत आलेत, त्यामुळं शरद पवार ही ऑफर स्वीकारतील याची शक्यता तशी फारच धूसर आहे. भाजपला 2024 सलग तिसऱ्यांदा केंद्रात राहायचं असेल तर भाजपच्या विरोधात उघडलेल्या महाविकास आघाडीचं म्हणजेच इंडियाचं बळ कमी होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यासाठी शरद पवारांसारखा राजकारणात मुरलेला नेता जर विरोधात असेल तर भाजपची अडचण होऊ शकते. शरद पवारांमुळे केवळ महाराष्ट्राच्याच वोट शेअरवर फरक पडेल असं नाही तर इतर राज्यातही शरद पवारांच्या भूमिकेनं मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आता थेट दिल्लीतून आलेल्या या ऑफरवर शरद पवार काय स्टँड घेणार, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन भाजपच्या गोटात जाणार का, सुप्रिया सुळे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीपदाच्या दावेदार असतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.